राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मालेगावच्या सभेनंतर उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 23 एप्रिल रोजी सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांतर्फे मोठी जय्यत तयारी या प्रसंगी करण्यात आली आहे. जळगाव शहरातील पिंपळा येथील शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून पिंपराडा वासियांसाठी हा भूमिपूजन सोहळा आनंदाची पर्वणी ठरणार आहे. पिंपराडा नगरवासी व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या स्वप्नातील शिवस्मारकाचे भूमिपूजन या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या प्रसंगी पार पडणार आहे. त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी पिंपराडा परिसरात या कार्यक्रमाची भव्य तयारी करण्यात येत असून येत्या 23 एप्रिल रविवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून या प्रसंगी या शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडणार आहे. त्यानंतर ते पाचोरा येथील सभेसाठी रवाना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, उद्धव साहेब जळगाव दौऱ्यावर येत असून आम्ही पिंपळा शहरामध्ये शिवस्मारकाचं लोकार्पण उद्धव साहेबांच्या हातून करणार आहोत. येणाऱ्या 23 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब पाचोरा दौऱ्यावरती येत आहे. पाचोराला भव्य सभेचे आयोजन त्या दिवशी केलेले आहे. परंतु तत्पूर्वी पिंपळा शहरामध्ये होत असलेल्या विकास कामात, त्याचबरोबर पिंपळा शहरामध्ये होत असलेले पिंपळा शहरवासींसाठीची पर्वणी, जळगाव शहरवासियांसाठीची पर्वणी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक, याचे देखील भूमिपूजन करण्याचं आम्ही या ठिकाणी आयोजन आहे. तरी या बाबतीत आमचे ज्येष्ठ नेते, संपर्क प्रमुख, आमचे पदाधिकारी या बाबतीत आपल्याला लवकर कळवतीलच. परंतु आम्ही जळगावमध्ये उद्धव साहेबांचं आगमनाच्या वेळेचं जे काही स्वागताचे फलक असतील, त्यांचं स्वागतासाठी आमचं पिंपळा हे आज सज्ज झालेलं असून या ठिकाणी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या विविध तयारी या ठिकाणी सुरू आहेत. आपण बघितलं असाल तर या ठिकाणच्या भूमिपूजनाच्या ठिकाणी जे काही टेंट असतील, फ्लेक्सेस असतील, त्या ठिकाणच्या ज्या काही उपाययोजना असतील त्या करण्याचं काम हे चालू आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ही मोठी पर्वणी जळगाव शहरासाठी उपलब्ध होणार आहे. बहु नियोजन कसं आहे, किती लोकांचं असणार? या ठिकाणी जवळपास 5 ते 10 हजार लोक या ठिकाणी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी उपस्थित असतील असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी येत असलेले आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे या ठिकाणी भूमिपूजन करतील व येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवस्मारक हे तयार करून लोकार्पण देखील करू. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी वेळ ही दुपारची असल्या कारणाने जळगाव शहराचं तापमान जवळपास 40 अंशाचं आहे. परंतु शासनाचे निर्देश पाळून व शासनाच्या सर्व अटी शर्तींचे पालन करून आम्ही कोणालाही उन्हापासून त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. या ठिकाणी 5 ते 10 हजार लोक बसतील, 5 ते 10 हजार लोक या ठिकाणी उभे राहतील किंवा त्या ठिकाणी उपस्थित राहतील. अशा लोकांना आम्ही पेंडॉल टाकून त्या ठिकाणी कूलरची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, फूड पॅकेटची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून उन्हापासून आलेल्यांना, शिवभक्तांना त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.